आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच जिंतूर तालुक्यातील भांबरी शिवारात रामप्रसाद माकोडे यांच्या शेतात मुक्त संचार करते वेळी हरणाचे 40 दिवसाचे पाडस 70 फूट विहिरीत पडले होते. शेतकरी माकोडे हे पाणी पिण्यासाठी विहिरीवर गेले असता सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. जिंतूर तालुका हा बहुतांश डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो, म्हणून साहजिकच वन्य प्राण्यांचा संचार भरपूर प्रमाणात होतो. त्यामुळे विहिरीत पडलेल्या पाडसाला लगेच वनरक्षक डीजी कोल्हेवाड व शिवारातील योगेश राठोड, प्रल्हाद राठोड, देहू राठोड, मोहन जाधव, बाळू आढे, पोलीस हवालदार इनामदार, पांडुरंग वाळके, केशव राठोड, रामप्रसाद माकोडे आदींनी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करून पाडसाला जीवनदान दिले. एकनाथ वाळके, स्वानंद मीडिया, परभणी. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.